मुंबईतील क्राईम जगतात घडणारी आणि सिनेमांमध्ये बघायला मिळणारी पोलीस आणि गुन्हेगारांमधील संघर्षाचा प्रसंग यवतमाळात बघायला मिळाला. लोहारा परिसरात भरदिवसा सशस्त्र जीवघेणा हल्ला आणि हल्लेखोरांवर पोलिसांचा गोळीबार झाल्याने पोलीस वर्तुळासह गुन्हेगारी क्षेत्र हादरले. यवतमाळ शहराने गुन्हेगारी वर्तुळातील टोळी युद्धाचा पुन्हा एकदा थरार अनुभवला. लोहारा परिसरात भरदिवसा भर रस्त्यावर भयू यादव या युवकावर विरोधी टोळीने सशस्त्र जीवघेणा हल्ला चढविला. नेमक्या त्याचवेळी पोलिसांची टोळी विरोधी पथक घटनास्थळी पोहोचले आणि हल्लेखोरांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या. रहदारीच्या मार्गावर दिवसाढवळ्या घडलेल्या या फिल्मीस्टाईन घटनेने शहरात दहशत पसरली. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या भयू यादव याला गाठून देवीदास निरंजन चव्हाण राहणार लोहारा, साखरा तालुका दिग्रस येथील रामेश्वर रमेश राठोड, वडगाव येथील रामेश्वर पंजाब राठोड व आकाश नेवारे आदींनी जीवघेणा हल्ला चढविला. त्याच्यावर चाकू तलवारीचे घाव घालत असतानाच टोळी विरोधी पोलीस पथक तिथे धडकले. यावेळी PSI संतोष मनवर यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून हल्लेखोरांवर गोळी झाडली. त्यात देवीदास चव्हाण जखमी झाला तर हल्लेखोरांनी धाव घेऊन पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर यांना जखमी केले. मनवर यांच्या खांद्याला चाकूचा वार बसला. पोलिसांनी दोघाही जखमींना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शिवाय हल्लेखोर तिघांना अटक केली तर फरार झालेल्या आकाश नेवारेला देखील अटक करण्यात आली आहे. घटनेची सूचना मिळताच अवधूतवाडी लोहारा आणि शहर पोलीस ठाणेदार घटनास्थळी पोहोचले. यावेळी श्वान पथकाचे देखील सहकार्य घेण्यात आले. घटनास्थळावर पोलिसांना चाकू मिळून आला. आरोपी हल्लेखोर ज्या इंडिका क्रमांक MH 29 H 7933 या वाहनातून आले त्या वाहनातून दारूची शिशी तिखट आदी साहित्य आढळून आले तर जिल्हा पोलीस अधीक्षक M राजकुमार आणि LCPचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी जिल्हा रुग्णालयात तळ ठोकला. गणपती विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांची नजर चुकवून भयूचा काटा काढण्याचा आरोपींचा प्लॅन होता. मात्र टोळी विरोधी पथकाला या हल्ल्याची आधीच टीप असल्याने पोलीस सतर्क होते. त्यामुळेच घटनेवेळी पोलीस पथक पोहोचल्याने आरोपींना हातोहात पकडू शकले. यवतमाळमध्ये पुन्हा एकदा गँगवार उफाळल्याने शहरात मात्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक आणि गुन्हेगारांमध्ये धडकी भरविणाऱ्या जाबाज अधिकारी संतोष मनवर यांच्या थेट छूट कारवाईमुळे त्यांचे कौतुक होत आहे. मनवर यांनी आरोपींवर रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी आर्णी येथे दडून बसलेल्या खून प्रकरणातील आरोपीवर मनवर यांनी गोळी झाडली होती. गुन्हेगारीचा बिमोड करावायचा असेल तर असेच धाडस पोलिसांना दाखवावे अशी अपेक्षा